हॅलो आणि नमस्कार. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर हा व्हिडिओ आहे आपला, म्हणजे खूप जुना आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ. मला शेअर करायचा होता परंतु नवरात्र आली त्यामुळे ते राहून गेलं. तर हा व्हिडिओ आहे नवरात्र सुरू होण्याच्या आदल्या दिवशीचा. त्या दिवशी मी पाणीपुरी केली होती. तर इथे या मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. पाणीपुरीचं पाणी मला तिखट आणि गोड पाणी बनवायचं होतं, परंतु ते थंड हवं होतं मला. म्हणून मी 1.5 तास झाला हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि इकडे बटाटे पण उकडून घेतले, त्याला मॅश करून बाजूला ठेवून दिले. स्टफिंगसाठी मला बटाटे लागणार होते. तर कुणी वेगवेगळ्या वाटाण्याचे वगैरे पण स्टफिंग करतं, परंतु मला बटाट्याचे स्टफिंग सोपं वाटतं त्यामुळे मी तेच करते. तर आता मी तिखट पाणी बनवणार आहे. त्यासाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त पुदिना घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं मी आलं घेणार आहे, हिरव्या मिरच्या, आणि थोडीशी कोथिंबीर पण घेणार आहे, आणि अगदी थोडंसं जिरं आपल्याला घालायचं. जिरे नाही घालणार मी याच्यामध्ये, जिऱ्याची पावडर आहे ऑलरेडी माझ्याकडे. तर ती जिऱ्याची पावडर मी थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडंसं लिंबाचा रस मी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतला, आणि त्याचबरोबर ते मिक्सरला फिरवून घेतलं, आणि त्याची पेस्ट जी आहे तर ती मिक्सरला फिरवली, आणि आता ती पेस्ट या पाण्यामध्ये मी घालून घेणार आहे. तर हे पाणी जे आहे ना, तर हे तिखट पाणी मी बनवणार आहे. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे, आणि त्याचबरोबर आत्ता जो मसाला घालती आहे तर तो रेडीमेड पाणीपुरीचा मसाला आहे. तर तो आता मी हा इथे अंदाजेच घातलेला आहे, आणि मस्त छान चमच्याने थोडं थोडं पाणी पिऊन बघते मीठ बरोबर आहे ना, मसाला बरोबर आहे ना. जर थोडंफार कमी जास्त वाटलं तर मी अजून ॲड करते त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी पाणीपुरी मसाला पण ॲड केलेला आहे, आणि जवळपास आता आपलं तिखट पाणी जे आहे तर ते बनवून रेडी झालेलं आहे. थोडंसं मीठ कमी वाटलं मला, त्यामुळे मग मी अजून थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि हे बघा, आता हे छान आपलं पाणी रेडी आहे. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अजून जास्त थंड करण्यासाठी, कारण थंड असलं ना की मस्त छान पाणीपुरीचं पाणी, पाणीपुरी खाताना खूप छान वाटतं, मस्त कुरकुरीत आणि थंडगार असं. तर आता इथे मी थोडीशी अगदी माझ्याकडे आमचूर पावडर होती, तर 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. आणि त्यानंतर जी चव आली ना, तर ती खूप छान होती ॲक्च्युली आमचूर पावडर. त्यावर पाणीपुरीच्या मसाल्यावर पण लिहिलेलं होतं की तुमच्याकडे जर आमचूर पावडर अवेलेबल असेल तर 1 चमचा त्यामध्ये घाला. तर 1 चमचा आपण ते घातलेलं आहे, आणि हे पाणी आता जवळपास रेडी झालेलं आहे. हे बघा, खूप छान तिखट पाणी बनवायला आणि गोड पाणी बनवायला एवढं काही वेळ लागत नाही. आणि आता हे पाणी बनवून झाले, हे झाकून मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. अजून ज्यावेळेस आम्ही पाणीपुरी खायला घेणार आहे तर त्यावेळेस ते घेईल, आणि तोपर्यंत अजून जास्त थंड होईल. आणि या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी आहे, तर ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करण्यासाठी. आणि त्याचबरोबर मी जवळपास 4-5 वाजताच चिंच भिजत घातली होती. मी संध्याकाळच्या टायमिंगला करते ना हे, तर 4-5 वाजता दुपारी मी चिंच भिजत घातलेली होती. तर चिंच छान भिजलेली आहे. आता चिंच भिजल्यानंतर मी त्यातलं जे म्हणजे चिंच आहे तर ती छान अशा पद्धतीने हाताने असं छान निथळून घेणार आहे. आणि त्याचं जे पाणी आहे तर ते आपण रेडी करणार आहोत. तर इथे मी पाणी गाळून घेतलं, आणि त्यानंतर हे जे काही थंड पाणी मी घेतलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये जसं लागेल तसं मिक्स करणार आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला गोड पाणी आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे. तर हे बघा, इथे आता चिंचेचं पाणी एवढं रेडी आहे. मी अजून जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि मला हे गोड जे पाणी आहे ना, तर ते सुद्धा मला थोडंसं जरा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे आता मी गूळ थोडासा चाकूने कट करून घेते आहे, आणि गुळाचं पण प्रमाण अगदी मी अंदाजेच घालणार आहे. आपल्याला जर चिंच भिजवतानाच गूळ त्याच्यामध्ये ॲड केला, म्हणजे चिंच आणि गूळ सोबत भिजवलं तरी चालतं, परंतु मी असा विचार केला की गूळ नंतर घालते. आणि जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, आणि थोडंसं टेस्ट घेऊन बघणार आहे की गूळ किती कमी जास्त होतो आहे. आणि अगदी थोडासा मसाला उरलेला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर तो पण याच्यात घातला मी. नाही म्हणजे तो मसाला नाही घातला तरी चालेल, कारण गोड पाणी त्याच्यामध्ये चिंच गुळच आपल्याला लागणार आहे. थोडासा पाणीपुरी मसाला आणि थोडीशी जिरेपूड वगैरे घातली तरी होऊन जातं, परंतु होता मसाला म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडासा घालून घेतला. आणि त्याचबरोबर आता थोडासा पाणीपुरी मसाला पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर हे बघा, हे पाणीसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे.
तर हे सुद्धा आता झाकून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे मस्तपैकी छान थंड राहील. त्याचबरोबर इकडे आता स्टफिंग करण्यासाठी मी बटाटे तुम्हाला सांगितलं होतं की ऑलरेडी मस्त छान मऊ मी कुकरला शिजवून घेतले, उकडून घेतले आणि त्याला मॅश करून घेतलं आणि ते मी तसंच ठेवून देते आहे, त्याच्यामध्ये काहीही ॲड करणार नाही आहे. आणि आता पावभाजीचं दोन्ही पाणी रेडी आहे, स्टफिंग रेडी आहे आणि आता इकडे मी पुरी पाणीपुरीच्या ज्या काही पुऱ्या आहेत तर त्या तळून घेते. सॉरी मी पावभाजी म्हणाले का मगाशी, तर पावभाजी नाही पाणीपुरी. तर आपण सतत पावभाजी घरी करत असतो, पाणीपुरी खूप कधीतरी करतो, कारण पाणीपुरीचे इतके सगळे म्हणजे बनवायला खूप सोपं आहे, पण असं पुऱ्या तळा हे करा त्यापेक्षा असं वाटतं की रेडीमेड बाहेर जाऊन एखाद दोन प्लेट पाणीपुरी खाऊन आलं की मस्त छान होऊन जातं. कशाला घरात करत बसा, परंतु मी असा विचार केला की आयांना आहेत आणि त्यांनाही छान वाटेल घरातलं खायला, तर त्यामुळे मग मी म्हटलं की काहीतरी वेगळं करूया. रोज रात्रीचा तो प्रश्न असतोच आपला की काय बनवू काय बनवू, त्यापेक्षा म्हटलं की आज छान पाणीपुरी करते. आणि फक्त पाणीपुरीने काही होणार नाही आहे, ते आपलं म्हणजे चालून जाईल, पण आई आणि अण्णांसाठी फक्त पाणीपुरीने काही होणार नाही. त्यामुळे मग मी काय केलं आहे की बाजूला जी कुकर दिसते ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये मी मसाले भात पण लावलेला आहे, अगदी थोडा लावला, म्हणजे ज्याला लागेल ते तसं मसाले भात खाऊ शकतं किंवा मग पाणीपुरीवर पण काम होऊन जाईल. माझं तर काम पाणीपुरीवरच होणार आहे, कारण मला प्रचंड पाणीपुरी आवडते. मी जर बाहेर एखादे एक दोन प्लेट पाणीपुरी खाल्ली ना तर मी घरी येऊन अजिबात जेवत नाही, त्यामुळे माझं काम तर पाणीपुरीमध्ये होऊन जाणार आहे. त्यामुळे तर आता मी इथे मस्त छान रेडीमेड आपल्या पुऱ्या मिळतात, तर पुऱ्यांचं पॅकेट मिळतं, ते पॅकेट घेऊन आले आणि तेल गरम करून ह्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेते. तुम्ही बघत असाल किती मस्त छान टम्म फुगत आहेत, अगदी आपण गाड्यावर खातो ना तशाच पद्धतीच्या पुऱ्या दिसत आहेत. हे बघा, आपल्याला हव्या तर अजून आपण थोड्याशा डार्क रंगाच्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या तळू शकतो, परंतु मी थोड्याशा मीडियम रंगाच्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या तळून घेतल्यात आणि त्याला अजिबात कुठलंच तेल राहत नाही. हे बघा, हे असं तळून झालं ना की मी सगळं ते काढून घेते आहे आणि मस्त छान अजिबात तेल राहत नाही आणि वाटत पण नाही की हा आपण घरी तळल्या आहेत, तर असं वाटतं की आपण त्या बाहेरून विकत आणल्या असतील, खूपच छान आहे. आणि त्यानंतर इकडे खारी बुंदी आणि त्याचबरोबर शेव, बारीक शेव, तर हे मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. जसं लागेल तसं प्रत्येक जणाला मी असं बनवून देणार नाही आहे, तर वाट्यांमध्ये पाणी देणार आहे आणि पुऱ्या पण असं साईडला देणार आहे. हे बघा, गोड पाणी आणि तिखट पाणी इथे रेडी आहे आणि याच्यामध्ये आता थोडी थोडी खारी बुंदी मी टाकून घेते आहे, म्हणजे टेस्टला ते छान लागेल. तर मस्त पाणी छान थंडगार झालेलं आहे आणि मस्त आता इथे सगळं रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तर याच्यामध्ये आहे बारीक शेव जी मस्त छान स्टफिंगमध्ये टाकून खाणार आहे. तर पाणीपुरी झाल्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर काल आम्ही पाणीपुरी खाल्ली, तो व्हिडिओ खूप छोटा झाला असता, म्हणून मग मी विचार करत होते की दुसऱ्या दिवशीचं पण तुम्हाला दाखवावं. तर इथे आता मी करते उत्कर्ष आणि अण्णा ह्या दोघांनाही उपवास होता, तर सकाळी मी काहीतरी त्यांना साबुदाण्याची खिचडी वगैरे काहीतरी केलं होतं, तर आत्ता मी करते भगरीचा भात. भगर खूप जण त्याला वरई पण म्हणतात, सगळ्या खूप भागामध्ये त्याला वरई पण म्हणतात. तर इथे मी आता करणार आहे भगरीचा भात करणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत करणार आहे शेंगदाण्याची आमटी. तर इथे मी भगर घेतली आणि मस्त छान व्यवस्थित निवडून घेते आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये काहीही नसावं. पॅकिंगची भगर आहे आणि आत्ताच आणली, त्यामुळे ती एवढी खराब नसेल, परंतु तरीही मी असा विचार केला की व्यवस्थित एकदा बघून घेते. आता उपवास सुरू झालेले आहेत आणि आजच ठरवलं की काहीतरी प्लॅनिंग करून घेते की रोज सकाळ संध्याकाळ काय बनवायचं या दोघांसाठी, तेच नको व्हायला, कारण उपवासामध्ये सारखं खिचडी सारखं वरई असं खाऊ वाटत नाही, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. त्यामुळे वेगवेगळं ट्राय करणार आहे असं विचार करत होते या दिवशी, आणि ते बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत खूप सारे असे व्हिडिओ शेअर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मी बऱ्याचदा करत असते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे छान छान घरगुती व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि कुठल्या विषयांवर अजून मी व्हिडिओ बनवू शकते हे सुद्धा तुम्ही सजेशन मला करू शकता. तर आता इथे मी मस्त भगर छान व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडासा बटाटा घालणार आहे. बटाटा असाच मी मनाने घालणार आहे, कारण होते बटाटे सकाळचे थोडेसे उकडलेले, तर मग विचार केला की याच्यामध्ये थोडेसे बटाटे घालते. थोडेसे शेंगदाणे घालणार आहे आम्ही,
मीठ चवीनुसार आणि खूप से जण ना थोडीशी तिखट भगर पण करतात तर मिरचीचे तुकडे पण घालतात परंतु मी नाही घातले कारण मी याच्यासोबत खाण्यासाठी करणारे ते म्हणजे आपली सगळ्यांची फेवरेट शेंगदाण्याची आमटी. तर मग मी आईला म्हटलं की आपण पण ह्यांच्याबरोबर शेंगदाण्याची आमटी खाऊया भाजी म्हणून आणि त्याचबरोबर उपवासाचीच आमटी करणार आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घातल्या. खूप ठिकाणी जिरे पण उपवासाला खातात, आमच्या इकडे जिरे खात नाही त्यामुळे मी जिरे याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आणि हे आता मिक्सरला फिरवून छानशी तेलामध्ये फोडणी देणार आहे. खूप साधी सोपी मस्तपैकी आमटी आहे आणि का माहिती नाही जेव्हा अशी शेंगदाण्याची आमटी अशी जेवणात करते ना म्हणजे ज्याच्यामध्ये असं छान कोथिंबीर लसूण वगैरे घालून तर ती एवढी टेस्टी लागत नाही जेवढी उपवासाची आमटी लागते. त्याच्यामध्ये याच्यामध्ये तर इन्ग्रेडियंट्स पण खूप कमी असतात परंतु ही खूपच छान लागते टेस्टसाठी त्यामुळे ही थोडीशी जास्त करते मी कारण मी आणि आई आम्ही दोघीही भाकरीबरोबर आमटी खाणार आहोत आणि या दोघांनासुद्धा भाताबरोबर आमटी होऊन जाईल. तर एकीकडे कुकर होतं आहे एकीकडे आमटी होती आहे तर तोपर्यंत आता मी इकडे कांदा टोमॅटो कट करून घेते आणि कांदा पण कट करून घेते आहे. तर त्याचं कारण असं आहे की मी असा विचार केला की फक्त आमटीने काही होणार म्हणजे आमटी आणि भाकरी करण्यापेक्षा आणि आम्हाला फक्त भात लावायचा होता म्हणजे आपला जो राईस तांदूळ पांढरा तर तो न लावता मी आईला म्हटलं की आपण छानसं मस्त मसाले भात करूया थोडासा त्याच्याबरोबर अगदी थोडा करणार आहे परंतु छान दोघींपुरता करूया आणि भाकरी असेल आणि आमटी पण असेल पण आमटीबरोबर भात पण छान लागेल फक्त भात कर पांढरा भात करण्यापेक्षा. म्हणून मग कांदा टोमॅटो पण कट करून घेतला. अगदी हे वेळेवर ठरलं ॲक्च्युली, आधी ठरलेलं नव्हतं. आधी भाकरी आणि आमटीच आम्ही खाणार होतो पण मीच विचार केला की तसा भात लावण्यापेक्षा आपण मसाले भात करूया थोडासा. तर इथे आता मी कांदा टोमॅटो तर कट करून घेतला, इथे आता फोडणी पण देणार आहे, तांदूळ पण स्वच्छ निवडून घेते आत्ता सध्या मी आणि त्याचबरोबर इथे मी छानसा एक मसाला वापरणार आहे. कालच मी जो डीमार्टमधनं आणला तो म्हणजे मॅगी मसाला. मी पूर्वी खूप मॅगी मसाला वापरायचे परंतु आत्तामध्ये मी थोडंसं सोडून दिलं होतं पण आता पुन्हा एकदा घेऊन आले मी. काय होतं ना, तीच तीच टेस्ट नको असते, काहीतरी वेगळी टेस्ट आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं आणि मग आपल्याला असं वाटतं की का मी वेगळ्या पद्धतीने भाज्या करून पण टेस्ट तशी का येते आहे. तर त्याचं कारण मसाला असू शकतो. सगळ्या भाज्यांमध्ये जर आपण एकच मसाला टाकला तर बऱ्यापैकी ती सेमच टेस्ट येते. म्हणून मी प्रत्येक भाजीला वेगवेगळा मसाला यूज करत असते जेणेकरून टेस्ट पण वेगळी लागेल आणि थोडंसं घरच्यांना पण थोडंसं वेगळी व्हरायटी आपण देऊ शकू. तर मी थोडासा कॅमेरा आता समोर घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आता मस्तपैकी छान इथे मी साधा सोप्पा असा फक्त मॅगी मसाला वापरून इथे मी मसाला भात करून घेते आहे आणि अगदी थोडासाच करणार आहे आई आणि माझ्यापुरता. तर इथे कांदा मी परतण्यासाठी ठेवलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा मी परतून घेणार आहे. आणि इकडे आता आपलं जे भगरीचा भात आहे तर तो रेडी झाला आहे. इकडचा गॅस मी बंद केलेला आहे आणि इकडे आता मी मसाले भात जो आहे तर तो रेडी करून घेते. हे बघा. आणि त्याचबरोबर आता मी इकडे कुकर पण लावून दिलेलं आहे आणि जे झाले किंवा जे भांडे जास्त खराब नाही झाले ते लगेचच धुवून ठेवून देते. आणि सकाळी मावशी येतात परंतु सकाळी पण मला टिफिनसाठी भांडे लागतात, पोळपाट बेलणं जे काही असेल तर ते मी रात्री जे काही वापरलं तर ते धुवून मी ठेवून देत असते आणि मग सकाळी पुन्हा बऱ्यापैकी भांडे पडतात. तर आता इथे मी किचनवटा पण लगेचच आवरून घेते जेणेकरून जेवण झालं की मग एवढं काही खराब होणार नाही. तर हे बघा, तर आत्ता सगळी कामं झालेली आहेत. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? हा व्हिडिओ मला तुमच्याशी खूप दिवसांपासून शेअर करायचा होता परंतु मध्ये नवरात्र सुरू असल्यामुळे असं वाटलं की हा व्हिडिओ कसा टाकणार, त्यामुळे मग आत्ता मी या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आणि आय होप तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील. तुम्हाला कुठल्या व्हिडिओजवर अजून जास्त व्हिडिओ म्हणजे कुठल्या विषयावर अजून व्हिडिओज बघायला आवडतील ते मला नक्की कळवा. आणि साडीचा व्हिडिओ, त्याचबरोबर कपाट आवरण्याचा व्हिडिओ, हे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. होम टूरची खूप रिक्वेस्ट येते परंतु मी असा विचार केला की माझे वॉच टाईम कंप्लीट झाले की मी नक्कीच होम टूरसुद्धा घेऊन येईल, माझं घर दाखवायला मला नक्कीच आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.